बघा आमचा भल्ला दाखव दीपक, भल्ला पूर्ण दाखव ना तो बघा भल्ल्याला हेच नाही तरी पण तो कसा चालवते। आहेत मित्रांनो वालाच्या शेंगा, आता आपल्याला यातल्या कचुक्या आणि वल्या निवडायच्या आहेत। मजबूत आहे बघ असला हाय आई गे गे एवढा मोठा कसला हाय बघा खेगडा आया आया काम काढेल हातात आगड व्हायला चप्पल नमस्कार मित्र हो, मी नील बेकर स्वागत करते आहे तुमचं सह्याद्रीते कोकण आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आमचा प्लॅन झाला आहे की आम्ही जातो आता गिरणे गावात। गिरणे गावात कशासाठी चाललो आहे तर चाललो आहेत आम्ही वालाच्या शेंगा आणायला, म्हणजे पावट्याच्या शेंगा आणायला। मस्त संध्याकाळी एक पोपटीचं आयोजन करायचं ठरवलं आहे, सोबत दीपक आहे आणि केशवसुद्धा आहे। केशवचाच वालाच्या शेंगा आहे आणि त्याच्यात आपण मळ्यात चाललो आहे तो वालाच्या शेंगांच्या, ते जाऊन आपण काढूया शेंगा त्या आणि अक्षरशः लुटून टाकू आहे ना केशव, शाप आबाद बरबाद करून टाकू त्याचा वाल। तर ओव्हरऑल आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो। आपण वनकेचा टप्पा पार केलेला आहे आणि लवकरच आपण 10K जाऊ, 100K जाऊ याची अपेक्षा आहे आणि असंच निरंतर आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट करत राहू आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच कायम राहू द्या। जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर मित्रांनो लाईक केल्याशिवाय जाऊ नका। तर थँक्स अलॉट मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करू। दीपक काय आहे ह्या आम्ही चाललो रिटर्न, पाणी जास्त आहे, अशी मेहनत करायला लागते, पाण्यातनं चिखलातनं जावं लागतंय। हां यातनं जाऊया, जर जायला पण भेटेल आणि पोहचू पण व्यवस्थित अगदी। केशव आपल्याला गाईड करतो आहे रस्ता, तिकडं दीपक चाललाय बोट काढायला होडी, आपल्याला जायचं पलीकडे वालाच्या शेंगा आणायला मित्रांनो। आणि अशा तऱ्हेने आपल्याला बोट भेटले दीपकने, होडी खेचून काढली, भल्ला नाही दीपक त्याच्यात आहे का, भल्ला बोट भेटलंय भल्ला नाही। आमच्याकडे दांडा खूप कमी आहे भल्ल्यासाठी, भल्ला वल्ल्याची काठी खूप कमी आहे, आता जेवढी जाईल तेवढी पलीकडे जाण्यासाठी आम्हाला दांडी बघायला लागेल। बघा आमचा भल्ला दाखव दीपक, भल्ला पूर्ण दाखव ना तो बघा भल्ल्याला हेच नाही तरी पण तो कसा चालवते। गेली भरकट 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 इकडे इकडे सावकाश सावकाश जाई घेतला पाणी फिरते हो गार 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 म्हणून ती मम्मी इकडे येते चढते ना अजून वाटायला आपल्याला आटपली नसती दीपक गेला असतील वांड्यासारखं खाली। हा केशवा नागडा तो हल्ला भेटला आम्हाला फायनली, आता आम्ही जातो पलीकडे। पलीकडे म्हणजे आम्हाला कुठं जायचं आहे केशवा, काय सांगशील? त्या साईडला ना बांधावर, कुठल्या बांधावर? तिकडे बांधाय ना पुढे ते कुणाचे आहे? तर फायनली दीपकच्या कृपामुळे आपण पोचलो आहे बांधाच्या आणि गिरण्याला पोचलो आहे, बरोबर ना केशवा? अवघा हा बांध आहे आणि बोटी बांधणार आपली गोपाल भाऊची सोडी या बांधावर पोचून आपल्याला किती लांब जायचं केशव? केशवचा आता मळा आहे वाळ्याचा आणि त्यालाच माहिती आहे केशव आपल्याला गाईड करतोय कुठं जायचं आहे काय नाही। दीपकनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला बोट चालवली आणि इथपर्यंत पोचवली, काय खतरनाक रायडर आहे।
अशा तऱ्हेने टाकला लंगर लंगर हे नानवली आहे काय आणि नानवली गिरणा आपल्याला बांधावरनं चालत जायचं आहे. हे आपली ओढी लागली आहे तिकडे. इथनं शेत लगभग थोडाफार दूर आहे. आता वाजलेत, किती वाजलेत दीपक? 3 वाजलेत. आणि लवकर आम्हाला शेंगा काढून आम्हाला लवकरात लवकर पुन्हा घरी पाठवायचं आहे. त्यामुळे कसं आपल्याला अरेंजमेंट करावी लागेल. आहे लाकडी कासव खाल्ला पण जाऊ शकतो आपण काहीतरी नवीन विचार करून वरच्या. हे तू नको ये दीपक, नको एक कुसलं खतम. बाय बाय टाटा. अरे हा पण चालला ना त्याच्यावर ना. त्याची अवस्था बघ. एकाच ह्याच्यावर ना तू त्याची अवस्था बघता. अरे पण त्याची अवस्था बघता त्याच्यावर दोन माणसं एकत्र चाललं शक्य नव्हतं म्हणून मी पाठी पडलो. गड जिंकलास चाले काय? गड जिंकलास म्हणजे भीत नाही म्हणून असा मग भियाला घ्यायला पाहिजे. हा दोघे जणांचा तो लायकीचा नव्हता. दोघे जण सोबत गेला असता तर तुटला असता. तर ते तिकडे तुम्हाला धुवा धुवा दिसत असेल ते तर तिकडे वनवा लागलेला आहे. रात्रीचं दिसेल ते, कारण आता फक्त धुरच दिसतंय आपल्याला. वनवा आणि इकडे आहे गिरणे गाव ह्याच्या समोर दिसतंय तुम्हाला. आणि केशवचा वालाचा माला या दिशेला आहे. या दिशेला माल मात्र बापको मासे का चल. तर फायनली आपण माळ्यात पोचलोय वालाच्या. बघा केशवचा वाळाचा मला आणि चवळीच्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये. अन्न आहे तिकडे. काय भेटतंय काय? हे तर वाळाचे शेंगा आहेत. काढते वालाच्या शेंगाच नाही आलेलो आहे बघा मित्रांनो. वालाचा शेंगा हे आहेत मित्रांनो, वालाच्या शेंगा. आता आपल्याला यातल्या सुक्या आणि वाल्या निवडायच्या आहेत. सुक्या आणि वाल्या हा वेगवेगळे करायचे आहेत. वाले आपण घेऊन जायचे, सुक्या तुम्हाला खायचं होतं काय? केशव पिशवी दे भाई सफेद. ती सफेद पिशवी कुठे? ती नाही दुसरी इथं शेवली ना भाई. ते निवड भाई तू. तर मित्रांनो आता काढतो शेंगा आणि मग भेटतो. खूप सारे शेंगा आहेत, सगळे आपल्याला स्वस्त करायचे आहेत. जेवढ्या पॉसिबल होते तेवढ्या पिशवी बघ किती मोठे आणले आपण, तेवढे भेटायला पाहिजे आपल्याला. चला भेटतील अण्णांच्या सांगण्याप्रमाणे भेटतील आपल्याला. लगभग आपलं काम झालेलं आहे शेंगांचं. एवढ्या शेंगा भेटले आहेत आपल्याला बघा. अजून पाहिजे होत्या एवढ्या शेंगा आपल्याला पुरणार नाहीत असं वाटतं. दीपक वगैरे तिकडे हा वाल चुकलाय पूर्ण बाजून गेला. तयार झाला या चवळीची शेंगा. चवळी अशा प्रकारचे शेंगा भेटले. बघूया आता.
उकड़ा लगते शेंगा आम्हाला सांगितल्याप्रमाणे भेटले नाही म्हणजे ज्या प्रकारची एक्सपेक्टेशन होती शेंगा मिळण्याची तेवढ्या भेटल्या नाही. चला निघावं लागेल कारण भरती वाटल्यावरती आपल्याला जायला नाही भेटणार बरोबर ना केशवा. सूप घे, सूप सोडू नको किपर चल का बस झालं इकडं आहे. आपण कामच झालं लागेल महिन्यानं हायते निवडायचे बरोबर काढतात शोधून. चला निघायचा बस बसायचा बस बसाय बसायचा काय ह्या सुक्या शेंगा आहेत ना आमच्या शेंगा आता झालेल्या आहेत काढून आणि आम्ही चाललो आता रिटर्न आपल्या घरच्या दिशेला. एवढ्या बक्कल शेंगा भेटल्या बघा घ्या प्लास्टिकच्या पिशवीतच गेला बघा या गुणीत गुणीच्या इकडे पुढं 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 तिकडं कावच काढला भेटला आईला रे पोपटी झाली दीपकला खेकडा भेटला एकदम मजबूत आला आम्हाला येताना दिसला बुटबुट काढत होता मोठा होता तो कसला बुटबुट काढत होता तर घ्यायचा कसा तो लफडा आहे नको सोडू नको मजबूत आहे कसला हाय आई गे गे एवढा मोठा कसला हाय बघा खेकडा आया आया काम काढेल हातात हात आंगडा व्हायला आई चप्पल एक 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 आंगडा एक एक आंगडा सगळ्या एक मुर्गी में दो ही लेग होते हैं बस हमारे यहाँ तो चार होते हैं. चार दो मुर्गी के मित्रांनो हा बघा किती मोठा आहे धुवायचा आहे काय चल धुया आणि न्यायचा कशात ना त्याला आता दिसतंय केशव खचाव मित्रांनो हा खेकडा बघा किती मोठा आहे माझ्या हातात तुम्ही बघू शकता आणि कसा पकडला आम्ही त्याला पण आम्ही दाखवलं आहे. अकस्मात भेटला आम्हाला असं काही निश्चित नव्हतं केलेलं रस्त्याने जाताना दिसला आणि खाडीच्या बांधावरती असा येत होता पाण्यातला आणि आम्हाला भेटला परतीच्या वाटेवरती. आम्ही का असा प्लॅन नव्हता केलेला की भेटेल की नाही भेटणार पण भेटला आणि दीपक एकदम खुश झाला. काय दीपक फुल खुश ना आता दीपक विचार करतोय मी आंगडा खाव की काय खाऊ घेतला आता मी खाईन नाही तू बारीक खा बघायला कोणी रहा नाही जाता तडप ही ऐसी है ना. तर मित्रांनो आम्ही आता गावातनं चाललो आम्ही सगळे अरेंजमेंट केलेली आहे म्हणजे सगळे घेतले खेकडा आपण पकडलेला तो घेतला आणि घेतलं आहे आपला शेंगा आणि आम्ही चाललो आहे आणि तिकडनं भाऊजी आलेत खेकडा बघा तर मडक्याची सोय करायला आम्ही जातो आहे मामाच्या घरी आलो आहे आता बघूया मडका इथे आपल्याला भेटतो आहे का मे बी नाही भेटणार भेटला तर चांगलं होईल आपल्यासाठी मामी. तर आता आपल्याला मडका भेटलेला नाही तर मामींनी आपल्याला हंडा दिलेला आहे. हा मामी थँक्यू हा मामी आता हंड्याला आपल्याला पोपटी शिजवावी लागेल चला बघूया आता हंड्यामध्ये कशी होणार आहे. लास्ट टाईम आपण बनवलेली पोपटी पत्र्याच्या डब्यामध्ये आता ह्या टाईमला हंडा घेतलेला आहे बघूया हंडामध्ये प्रथमच आपण ट्राय मारतो आहे. चल थँक्यू मामी बाय. तर आता आम्ही आलो नागती चिकन चिकन सेंटरवरती आणि आम्ही आता इथनं चिकन घेणार आहोत. हंडा घेतला शेंगा घेतल्या आणि आता आलेलो आहोत चिकन घ्यायला. मारुद्दा आम्हाला अर्धा किलो दे. मस्त गावाच्या बाहेर आहे मारुद्दाचा चिकन शॉप. आपण आलेलो लास्ट टाईम पण व्हिजिट केलेला त्याने आपल्या इथनंच आपण लास्ट टाईम पोपटी लावलेली त्यावर इथनंच आपण चिकन नेलेला मारुद्दाकडनं स्टार 11 अंडी चिकन आणलेलं आहे अंडी घेतलेली आहेत आणि आपला आहे मडक्याच्या ऐवजी हंडा.
टांगड़ा अपन है के बस में डायरेक्ट पहला बोलते ही कहा तो आपला हंडा धुतलेला आहे, खेकडा महाराज धुवून झालेला आहे आणि आता शेंगा धुवायची पाळी आहे. शेंगा धुया, चिकन धुया, चिकनला मस्त मॅरिनेट करून ठेवायला लागेल. अरे चिकन मसाल्याचं पॅकेट नाही भेटलं आपल्याला यार. एवढ्या भाजली भरून शेंगा हंड्याच्या आवरती जातील. दीपक हंडा मोठा पाहतो नेमक्याच घे मग वालाच्या चवळीच्या शेंगा बाहेर काढ. चवळीच्या शेंगा उकळूनच चांगलं लागतील. अय राजू राजू कशाला कशाला काय झाला काय झाला काय झालं काय झालं वलकीचा माणूस दिसला की असा उवी करत राहतो. हो 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 दीपकनी मधमाशा पाळल्यात. ये नको ये अरे केशव चावतील तुझ्या आवय. केशव मधुमक्खी के जाल में आय दसल्या डसली डसली. आणि केशवने कुठनं पेरू काढलास? जादू जादू कुठनी जादू काढलीस खरंच रे. असा सुगंध सुटला पेरूचा एकदम अप्रतिम आहे. मित्रांनो झाडावरती पिकलेला फळ एवढा गोड लागतो ना. डेंजर केशव लाजत नाही, दीपक लाजतो. लास्ट टाइम केशवने खाऱ्या पाण्यातलं पेरू खायला नकार दिलेला. अबे साले मी बघा आता चिकन धुतोय मित्रांनो. फार अंधार झालेला आहे आणि आता हमरूड आलो. हमरूड यायला जितना तितना भेटते हमरूड. बारीक सारीक होता आहे काय सगळा हमरूड मित्रांनो काढायचा आपला. तर मडका नाही भेटला तर हंड्यावरती आपल्याला प्रयोग करायचा आहे. हा तुम्ही पण करू शकता हंड्यावरती प्रयोग. हा खराब झालेला अंडा होता म्हणून मामीकडनं घेतला. चाकू देतोस का असंच टाकू डायरेक्ट टाकणार. तर पूर्ण आपण आधी साईडनी पूर्ण भांबरूट लावून घ्यायचं आहे पूर्ण चारही बाजूनी. तयार केलेला आहे. हा व्हॅक्युम पॅक एकदम. आता आपली सक्सेसफुल होईल की नाही होणार ते आपल्याला लवकरच माहीत पडेल. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आणि हा आपला जो हंडा आपण भरलेला होता आपण आता याच्यावरती पलटी ठेवायचं आहे. बरं तिरपाट ठेव का मित्र. असं बघा आपण लावलेले आहे. बघा हंडा आपला सेट झालेला आहे या ठिकाणी. चल घे रचू एवढी लाईट बदलली. फाटी लावूया आपण त्याच्यावरती पेंड आणि देन कांदी आणून आग लावायची. तूल पण आपल्यासोबत आलेलं आहे आणि अशी पोपटी आपली बनते आहे मित्रांनो. हे सगळी लाव हे धकाटिलो नंतर. केशव पेंड तर आहेत ना आपल्याकडं पेंड तर आमच्या मामाच्या ह्याच्यातनं आम्ही आता पेंडे घेतो आहे. मामाच्या शेतात लावतो आहे आम्ही पोपटी आपली. आम्हाला दुसरीकडे ऑप्शन नाही भेटला. ट्राय मारत होतो म्हणजे पेंड्याची सोय नव्हती कुठेच. आपण यातले चार पाच पेंडे वापरायचे.
कर ले रहा है। तर मित्रांनो आता आपली ही पोपटी पेटलेली आहे, सोडून ठेव हा फाटावर जाईल। तुला माहिती तू मला दीपक सोबत जास्त असतोस, अशी मस्तपैकी पोपटी आपली। तर मित्रांनो आपली पोपटी रेडी झालेली आहे। दीपक चिकन खोलून दाखव ना, एक पॅकेट चिकनचा एक पॅकेट खोलून दाखव। आहा एक नंबर, आहा ऑमलेट चिकन बनवलंय मी, आता टेस्ट करून खाऊ बघूया। दीपक एक टेस्ट कर ना मित्रा, हा केशव तू खा एक, खा न बाबू खा एक, ट्राय करा ट्राय करायचं रे सगळे ट्राय करायचं। कसा आलाय? मस्त मस्त आहे ना, पण मस्त आणि काहीतरी वेगळी चव लागते अंड्याची। एक नंबर शिदला आहे, एक नंबर। एवढे वडे आहेत हे बघा, इथे तयार झालेत, चालले जात आहेत, चांगली गोष्ट आहे। कॅरी ऑन, आम्ही येतो नंतर खायला। बस झालं, का कुठे जाऊ घ्या भाऊ, चांगलं चालू नाही। आणि आता तिकडे पोळ्यांचा आम्ही बनवला व्हिडिओ, जाऊ घ्या घरात आता, म्हणून आम्हाला भेटला नाही। खुश आहेस ना? टोपी बी घातली असते, खुश आहेस ना? Yeah.